नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश. किनगाव येथील बसस्थानकात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यास सुरुवात. किनगाव येथे बसस्थानकात दुरुस्ती व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्या यासाठी जाकीर कुरेशी यांनी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यांच्याकडे वेळोवेळी मागणी व पाठपुरावा केला होता. अखेर त्याच्या पाठपुराव्याने प्रशासनाला जाग आली. मूलभूत सुविधा बसस्थानकात दुरुस्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. किनगाव हे मोठा बाजारपेठ ठिकाण असून या ठिकाणी दळणवळण व खेड्यापाड्यातील मुख्य केंद्र असल्याने त्या ठिकाणी रहदारीचे प्रमाण जास्त आहे. किनगाव येथील बसस्थानकात पाणीपोई, बोरवेल, लाईट, फॅन, कॅन्टीन, नळ, मुतारी, कंपाऊंड, भिंत, शौचालय आदी घाणीचे साम्राज्य अशा अनेक समस्या या ठिकाणी होत्या. यामुळे विद्यार्थी, प्रवासी, नागरिक त्रस्त होते. याकडे प्रशासन व स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष दिले नाही. परंतु जाकीर कुरेशी यांनी ही बाब लक्षात घेतात लातूर विभागीय नियंत्रक यांना निवेदनामार्फत कळविले. परंतु याची दखल न घेतल्यामुळे अखेरचा जाकीर कुरेशी यांनी विभागीय नियंत्रक यांना किनगाव बसस्थानकातून एकही बस बाहेर जाऊ दिला जाणार नाही असा इशारा दिला होता. आंदोलन करण्याचा इशारा देताच कामाला सुरुवात झाली. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून बस स्थानकाची पाहणी झाली व प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली हे आपण पाहू शकता. सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी सोबत ॲडव्होकेट आरिफ देशमुख व संबंधित अधिकारी दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत, लाईव्ह, किनगाव, लातूर. आपल्या परिसरातील ठळक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून आपल्या परिसरातील घडलेल्या प्रत्येक घटनेवरची बातमी त्वरित आपल्या मोबाईलमध्ये मिळवा. पाहत राहा जनतेचे मत.